नमस्कार, आज आपण गणपती बाप्पाला आवडणारे मोदक शिकूया. आज आपण पिठाची उकड कशी काढायची, सारण कसं करायचं व नंतर मोदक कसे वळवायचे हे स्टेप बाय स्टेप सगळं शिकूया. चला आधी आपण पिठाची उकड काढायला घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये 3 ग्लास पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचा साखर घालूया, चवीनुसार मीठ घालूया व 1 चमचा तूप घालूया. व पाण्याला चांगली उकळ आली की त्यात 2 ग्लास तांदळाचं पीठ घालूया. तांदळाचं पीठ घालताच ते चमच्याने पटापट ढवळून घ्या, नाहीतर त्यात गुठळ्या होण्याची शक्यता असते. हे व्यवस्थितपणे मिक्स केलं की त्यावर झाकण ठेवून 2 मिनटं मंदाच्यावर एक वाफ काढून घ्या. आता हे पीठ आपण लगेच परातीत काढून गरम गरमच मळून घेऊया. पीठ गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात, मग थोडंसं हाताला पाणी घेऊन हळूहळू ते मळून घ्या. गरम पीठ मळल्यामुळे त्यात जर कुठे गुठळी झाली असेल तर ती लगेच मोडली जाते. हाताला पाणी घेऊन थोडं थोडं करून असं मऊसर पीठ मळून घ्या. पीठ चांगलं मळून घेतलं की पारी अगदी व्यवस्थित होते. आता आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया. मी इथे एक मोठा नारळ किसून घेतलेला आहे व थोडं गूळ घेतलेलं आहे. कढई गरम करत ठेवली आहे, त्यात 1 मोठा चमचा तूप घालून घ्या. मी इथे 1 मोठा नारळ किसून घेतलेला आहे व त्यामध्ये 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. गूळही बारीक चिरून घेतलेलं आहे. खोबरं व गूळ हे एकत्र करून मग आता आपण ते कढईत घालून घेऊया. हे सगळं मिश्रण आपण थोडं परतून घेऊया. जर तुम्हाला अंदाजे गूळ घ्यायचं असेल तर आपण जो नारळ किसून घेतलेला आहे त्याचा 1/2 भाग गूळ घ्यायचा. 2 मिनटं झालेले आहेत, आपलं सारण चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू व गूळ वितळेपर्यंत आपण त्याला शिजवून घेऊया. सारण शिजताना मंद आचेवरच शिजवा. आपलं सारण झालेलं आहे, त्याला पुन्हा थोडं परतून घेऊया. व त्यामध्ये आपण थोडं जायफळ किसून घालूया. एक मोठा चमचा खसखस घालूया, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालूया, 1/2 चमचा वेलची पावडर घालूया व हे सगळं आपण परतून घेऊया. गुळामुळे जो पाणी सुटला आहे तो पूर्णपणे आटेपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया. आपलं सारण आता कोरडं झालं आहे. आता आपण मोदक उकळण्यासाठी गॅसवर पाणी गरम करत ठेवूया. पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण मोदक करून घेऊया. आपण मळलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊया. पोलपाटाला थोडं तूप लावून घेऊया, हातालाही लावून घेऊया व ते एक छोटा गोळा हलक्या हाताने लाटून घेऊया. जर तुम्हाला हाताने अशी पारी करता येत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता, परंतु बहुतेक जणांना हाताने पारी करता येत नाही म्हणून मी ही लाटण्याने लाटून दाखवत आहे. आपल्या पारीमध्ये आपण सारण भरून घेऊया. मोदक वळताना 1 बोट आतमध्ये व 2 बाहेर ठेवून 1 चिमूट तयार करा व तिथे पीठ दाबून घ्या. तुम्हाला जितक्या जास्त पाकळ्या हव्या असतील तितक्या जवळजवळ पीठ घेऊन पाकळ्या तयार करा. मोदकाच्या पाकळ्या पूर्ण पाडून झालेल्या आहेत. आता आपण मोदक वळून घेऊया. मोदक वळवताना जर वरती जास्त पीठ आलं तर ते तुम्ही काढून घ्या. आपला मोदक आता तयार झालेला आहे. त्याच्या कळ्यांना थोडा व्यवस्थित आकार देऊन घेऊया. चला अजून एक मोदक करून दाखवते.
आपला एक मोठ्या नारळाचे व दोन ग्लास उकडीचे आपल्याला 20 ते 25 मोदक इथे तयार होतात. आपले मोदक सगळे बनून तयार झालेले आहेत. आपण त्याला आता वाफवून घेऊया. आपण ज्या भांड्यामध्ये मोदक वाफवणार आहोत त्याला तुपाचा हात लावून घ्या व आपण केलेले मोदक त्यात सगळे मांडून वाफवायला ठेवून घेऊया. तुमच्याकडे जर केळीचं किंवा हळदीचं पान असेल तर ते तुम्ही खाली ठेवून त्यावर मोदक ठेवून ते वाफवा. चला, आपलं पाणी उकळलेलं आहे, आपण मोदक उकडायला ठेवूया. दहा ते पंधरा मिनटं मोठ्या आचेवर आपण मोदक उकडून घेऊया. दहा पंधरा मिनटं झालेली आहेत, आपले मोदक उघडले की ते आपण पाहूया. हा, आपले मोदक झालेले आहेत. आत्ता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी ते एका ताटामध्ये काढून घेऊया. तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व आवडल्यास लाईक करा, शेअर करा व माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.